जय हिंद आज आपण समजून घेणार आहोत पेट्रोलचं गणित ॲक्च्युली तुम्हाला दिवसेंदिवस तुम्हाला माहितीच आहे पेट्रोलचा भाव वाढत चाललेला आहे डिझेलचे भाव वाढत चाललेले आहे चा जवळपास एकशे एकोणावीस रुपयेपर्यंत पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत आणि यामुळे महागाईने भडका घेतलेला आहे जर पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले तर महागाई भरपूर प्रमाणात वाढते कारण ट्रॅव्हलिंग खर्च त्याच्यामध्ये ॲड होत असो ट्रॅव्हलिंग खर्च वाढल्यामुळे अनेक प्रॉब्लेम्स येतात आणि त्यामुळे सगळ्याच याच्यामध्ये भाव वाढत चालला आहे तर मित्रांनो एकंदरीत जर राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने ठरवलं आणि पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केले तर एकंदरीत सर्वसामान्य व्यक्तींना याचा आधार मिळणार आहे किंवा जर पेट्रोल आणि डिझेल जीएसटी मध्ये आल्यानंतर किती रुपये लिटरपर्यंत होईल ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर बघा मित्रांनो जर आपण महाराष्ट्र शासनाचा विचार केला आपण महाराष्ट्र शासनाचा जर आपण विचार केला तर पेट्रोल आणि डिझेल मध्ये एकूण राज्याचा जो काही महसूल आहे तो चौदा टक्के महसूल फक्त पेट्रोल आणि डिझेल यावरती महाराष्ट्राला मिळत असतो महाराष्ट्र हा राज्य प्रगत राज्य मानला जातो आणि त्याला जवळपास महसूल चौदा टक्के पेट्रोल आणि डिझेलवर मिळतात तर आपल्या महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर सव्वीस टक्के टॅक्स पेट्रोलवरती डिझेलवरती महाराष्ट्र शासन लावत असतो आणि प्लस दहा पॉईंट बारा रुपये प्रति लिटर प्रमाणे लावत असतात आणि हे जे काही सव्वीस पॉईंट सव्वीस टक्के आहे हे आहे तुमचं म महाराष्ट्र मध्ये मुंबई आणि मुंबई उपनगरमध्ये ठाणे या मुंबई सर्कलमध्ये आणि जर मुंबई सर्कलच्या बाहेर गेलात तर आपण त्या ठिकाणी एकंदरीत पंचवीस टक्के वॅट लावला पंचवीस टक्के टॅक्स लावला जातो आणि जर आपण या सर्व मिळून जर विचार केला तर सर सरासरी सव्वीस पॉईंट छत्तीस रुपये हे महाराष्ट्र शासनाला मिळत असतात पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून प्रति लिटर प्रत्येक लिटरामागे राज्य शासनाला सव्वीस पॉईंट छत्तीस रुपये मिळत असतात जर आपण केंद्र शासनाचा विचार केला याच्यामध्ये तर केंद्र शासन एक्साईज ड्युटी लावते बत्तीस पॉईंट नव्वद रुपयेची म्हणजे एकंदरीत केंद्राला जर या पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर मागे एकोण बत्तीस पॉईंट नव्वद रुपये लागतात म्हणजेच एकंदरीत जर आपण राज्याचा विचार केला आणि केंद्राचा विचार केला तर या पद्धतीने जवळपास एकोणसाठ पॉईंट साठ सव्वीस म्हणजे जवळपास साठ रुपये हे आपण पेट्रोलच्या माध्यमातून एका लिटरच्या पेट्रोलच्या माध्यमातून केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला याचा फायदा होत असतो त्यामुळे पेट्रोल डिझेल ह्यांचे भाव कमी होत नाही कारण सर्वात जास्त उत्पन्न राज्य आणि केंद्राला याच्यामधूनच मिळतोय जर आपण एकंदरीत दररोज पेट्रोलचे भाव चेंज होत असतात तर ते भाव कोण निश्चित करत तर एकंदरीत कच्च्या तेलाची ज्याप्रमाणे आयात होते त्याची जे काय ज्याप्रमाणे किमतीमध्ये बदल असतात हो त्यानुसार आपल्या देशामध्ये इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या ज्या काही तीन कंपन्या आहेत महत्वाच्या या कंपन्या दररोज स सकाळी सहा वाजता नवीन दर लागू करत आहे असे जवळपास पाच राज्याची निवडणूक संपली तेव्हापासून रोज पेट्रोल वाढत आहे एकशे दहा रुपये लिटर पेट्रोल होता एकशे दहावरून दहा ते पंधरा दिवसामध्ये एकशे एकोणास रुपयांवरती पोहोचलेला आहे तर बघा मित्रांनो जर जीएसटीच्या अंडरमध्ये पेट्रोल आणि हे आलं जीएसटीच्या अंडरमध्ये जर पेट्रोल आणि डिझेल आलं तर ह्यांचं भाव यांचं रेट कमी होणार आणि जवळपास ते सत्तर ते पंच्याहत्तर रुपये प्रति लिटर प्रमाणे सर्वसामान्यांना मिळणार जर जीएसटीच्या अंडरमध्ये पेट्रोल आणि डिझेल आला तर तर याला विरोध राज्य शासन पण करत आहे केंद्र शासन पण करत आहेत की नको जर राज्य शासन केंद्र शासनाने विरोध नाही केला तर त्यांना हा जो काही महसूल मिळणार आहे याच्यामध्ये कमी होऊन जाईल उत्पन्न कमी होऊन जाईल म्हणून ते काय अॅग्री होत नाही या गोष्टीसाठी आणि अशाच पद्धतीने पेट्रोलचे भाव डिझेलचे भाव वाढत चाललाय या गोष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये महागाई दिवसेंदिवस हे वाढतच चाललंय जर आपण दोन हजार चौदाचा विचार केला तर केंद्र शासन दोन हजार चौदामध्ये ज्या ठिकाणी बत्तीस पॉईंट नव्वद रुपये घेत आहे त्या ठिकाणी फक्त नऊ पॉईंट अठ्ठेचाळीस रुपये घेत होता म्हणजे बघा दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस केंद्र सरकार नऊ पॉईंट अठ्ठेचाळीस रुपये फक्त घेत होता आणि ते नऊ पॉईंट अठ्ठेचाळीस वरून डायरेक्ट आजच्या घडीला बत्तीस पॉईंट नव्वद रुपये केंद्र शासन हे घेत असतं आणि महाराष्ट्र शासन पण बघा सव्वीस पॉईंट छत्तीस रुपये येत आहे त्यामुळेच या प्रकारात वाढ होत चालली आहे ऍक्च्युली कच्च्या तेलाची किंमत आत्ता कमी असल्या तरी पण एवढाच भाव चालू आहे आणि याविषयी जर आपण राज्याचा विचार केला तर या विषयी राज्यामध्ये ना ती सरकार काय बोलत आहे ना विरोधी पक्षवाले काय बोलत आहे कारण काय दोन्ही पण बाजू राज्य सरकारचा राज्यामध्ये चालतंय आणि केंद्रामध्ये बी जे आहे त्यामुळे कोणी कोणाचा बोलायचं काम करत नाहीये किंवा विरोधक आपली विरोधकांची भूमिका व्यवस्थितपणे मांडत नाहीये सब मिलजुलके रही आहे